थांब गौरी, तू मला तुला एक प्रश्न विचारायचा काय? तू केले ते काय जे काय करतेस त्याचे परिणाम काय होतील याचा विचार केलायस तू? यात विचार कसला करायचा आहे? असं कसं? या घरात कधी कोणी तुझ्यावर प्रेम केलं नाही, तुझ्यावर विश्वास दाखवला नाही. ठीक आहे, तिने सतत अपमान केला तुझा, दमडून हिणवलं तुला, आणि तू हो निघाले मी त्यांना वाचवायला. घेत की ते चुकत होत्या पण आता त्यांना त्यांची चूक कळलीये. चूक कोणाच्या हात न होत नाही, मला त्यांना वाचवायलाच पाहिजे. कारण हा फक्त त्यांच्या आयुष्याचा नाही तर घरच्या आबरूचाही प्रश्न आहे. ठीक आहे, मी नाही अडवत तुला. पण तरी मलाही जोखीम घ्यावीच लागेल. आणि या क्षणी मला माझा नाही तर या घरच्या आबरूचा विचार केला पाहिजे, कारण तो जास्त महत्वाचा आहे. काय ग, तू कधीपासून माझं तुझं करायला लागलीस? आई नेहमी म्हणते, कुठलंही चांगलं काम करताना माणसाने कधीच दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा विचार नाही केला पाहिजे. अजिबात नाही. आता जरी माझा जीव गेला तरी सुद्धा चालेल, पण मी या घराची आबरू वाचवणारच. म्हणजे आमच्या सीधमुळे तुम्हाला एवढी सगळी घाई करावी लागली? नाही नाही, नॉट एट ऑल, आम्हाला आनंदच आहे. बस मग आता तरी तुमचा सिद्धार्थ खुश आहे ना, साखरपुड्याचा दिवस उजाडल्यामुळे? ही चिमुरडी आमच्या सुनबाईंची बहीण इथे शिकायला असते. खूपच गोड आहे मुलगी. काय नाव आहे हिचं? सरू. दादा, एखाद्याशी लहान मेहणी असते तर बरं झालं असतं. नाही निखिल, यू आर रिअली व्हेरी लकी. खरंच या लवकर सगळं ठरेल असं वाटलंच नव्हतं. नाही हो खरंच. काही कुठं आहे? पाहुणे आले, अजून खाली कशी नाही आली ती? माहित नाही, कदाचित केतकी त्यांच्या खोलीत असेल. थांबा, मी बघून येते. माझा पळ बोलवून आण. आले अशी मी गेले केतकीच्या खोलीत तेव्हा तर नव्हती. कुठे गायब झाली आहे मुलगी? गौरीने दिसत नाहीये, आल्यापासून दिसलंच नाही ते. हो ना, मीही गौरीला बघितलंच नाहीये. कुठे गेली ती? तू ती मला वाटत असेल कुठे.
कुठेतरी घरातच. ते काय झालंय, आमचा नोकर जरा गावी गेलाय, त्यामुळे तिला ती आघाडी सुद्धा सांभाळावी लागते. अरे वा, एकदम आदर्श सून आहे तुमची. हो ना, सकाळपासून त्याच कामात झोपलेली आहे बिचारी. प्रभा. जरा बघ ही गौरी कुठे, बोलवणार तिला. हो बोलवते. बर, आमच्याकडून आम्ही इतकीच माणसं आहोत, तुमच्याकडून अजून दुसरं कोणी येणार आहे का? नाहीतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया, नाही का? नाही नाही, म्हणजे अगदीच घाई आहे असं काही नाही. अगं, त्यांची काही माणसं येणार असतील ना, आपण थांबूया हवं तर थोडा वेळ. नाही नाही, आमच्याकडनं तसं कुणीच येणार नाहीये, आपण कार्यक्रमाला निश्चितपणे सुरुवात करू शकतो. अरे बाय द वे, ही आमची ऋतू, माझ्या बहिणीची मुलगी मंजिरीची. एका महत्वाच्या कामामुळे आज तिला बाहेर जावं लागलं. मावशी, शी मस्ट बी राधिका आंटी, राईट? आंटी आंटी मत कहो ना, म्हणजे तू तिला आंटी म्हणतेस त्याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तू जर का तिला आंटी म्हटलंस तर मला अंकल म्हणवून घ्यावं लागेल ना. आणि तुझ्यासारख्या सुंदर मुलीकडनं अंकल म्हणवून घ्यायचं म्हणजे. तू का आलीस? मी केतकीला बोलवलं होतं. ते जे काही पुरावे आहेत ते मला द्या. का? तुला का देऊ? केतकीने पाठवलंय तुला पुरावे घ्यायला? अरे तू कशाला त्रास घेतलास उगाच? मी येणारच होतो ना. असं करू नका हो, मी तुमच्या पुढे हात जोडते. केतकी त्यांच्या आयुष्याची नासाडी करू नका. असं म्हणतेस? बर, नाही करत नासाडी. तुला पुरावे हवेत ना? देतो पुरावे, ये आते. पुरावे हवेत ना? ये की मग आत. गौरी, अगं केतकी. अगं गौरी कुठं आहे? गौरी, अगं ती ना, ती म्हणजे असं काय करतेस? तू पाठवलीस का कुठे तिला? कारण घरात कुणालाच माहित नाहीये गौरी कुठे येते. ती टेलर कडे गेलीये, मीच पाठवले तिला. टेलर कडे का? का म्हणजे? हा, मला साडी नेसायला नको का? त्याचा ब्लाऊज आणायला गेलीये ती टेलर कडे. तीच म्हणाली की मी पटकन घेऊन येते. खरं सांगतेस? हो अगं, खरं सांगते आत्या, ती येईल पटकन. तू नको टेन्शन घेऊस, तिला काही नाही होणार. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा, व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा.